नमस्कार, मी पंकज, आपण पाहत आहात SSM न्यूज। चीन सोबत झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या जवानांना सांगली व कोल्हापूर येथे डॉक्टर विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली। यावेळी मोदी सरकारने कोणतीही माहिती न लपवता देशासमोर वस्तुस्थितीचे सत्यकथन करावे अशी मागणी करण्यात आली। राज्याचे कृषी व सहकार मंत्री डॉक्टर विश्वजीत कदम, डॉक्टर जितेश कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी सांगलीतील स्टेशन चौकात या शहीदांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली। त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी चीनच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त केला। वेगवान आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा फक्त SSM न्यूज।